जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं मी भीमराव आंबेडकर बोलतोय या एकपात्री नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं विविध सामाजिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गुरुवारी मंडळाच्या वतीनं मी भीमराव आंबेडकर बोलतोय या एकपात्री परिवर्तनवादी नाट्यप्रयोगाचं सादरीकरण करण्यात आलं. प्रबोधनकार रामकुमार बिडकर यांनी हा नाट्यप्रयोग सादर केला. खूप उंच तगडा आणि ज्याची देहबोली अतिशय आकर्षक बाळा हा सिद्धना त्या 500 महाराज नेतृत्व करत होता, परंतु हा एवढा प्रचंड मोठा योद्धा होता, एकाच वेळी 5-5 माणसाला तो मारायचा, एवढा ताकदवान, एवढा शूर, अन्यायाबद्दल चीड त्याच्या डोक्यात. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, पप्पू गायकवाड, यशपाल कांबळे, दत्ता शिंदे, अप्पासाहेब बागले, संजय पोळ आदींची उपस्थिती होती.